भाई और बहनों, मैं रोज मन की बात करूंगा, मैं आपको विश्वास दिलाता हूँ। हे नेते भाटणावर कसे उभे होते, कारण देवेंद्र फडणवीसनी सांगितलेलं होतं, जे लिहून दिलंय ते सगळं वाचल्याशिवाय मान वर काढले तर याद राखा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। ठाण्याच्या गडकरी रंगायतींमध्ये रविवारी पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि चिथावणीपूर वक्तव्य भाषण करत त्यांची प्रतिमा मलिन केली तसेच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत सुषमा अंधारे, भास्कर जाधव, अनिता बिडजेंवर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दरम्यान सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी काय म्हटलं होतं पाहूयात। भाई और बहनो, मैं रोज मन की बात करूंगा, मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि हमारी पार्टी जब भी सत्ता में आएगी, हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे। ही महाप्रबोधन यात्रा त्याची आठवण करून देण्यासाठी है कि कहा गया है आपके वो वादे, वो इरादे, वो कस्मे, वो वफाएं जो आपने हमें पहले दी थी, 2 करोड़ आबादी तो वही के वही थम गई है। हे आम्हाला लोकांना सांगावं लागेल, ही महाप्रबोधन यात्रा कशासाठी आहे? तर आम्हाला एक ताई होत्या, त्या दिसत होत्या टीव्हीवर आणि त्या सिलेंडरवर बसायच्या आणि त्या म्हणायच्या की खूप कितनी महंगाई बढ़ गई है, कितनी महंगाई बढ़ गई है, बहुत हो चुके महंगाई के मार, आपकी बार नहीं, नहीं 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 नहीं, हम नहीं सह सकते, आपकी बार ये इमोशनल अत्याचार नहीं सहना है, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे। आणि हे इकडे सारखं अरे हा माझा चष्मा राहिला, माझ्या लक्षात नाही राहिला, मी वाचतोय माझ्याकरता वाचतोय, असं सगळं चाललं होत। काय चालणार आहात, काय करणार आहात काय तुम्ही? देवेंद्र फडणवीसने दिलेली स्क्रिप्ट तुम्ही वाचत होता, तुम्ही अमित शहा, तुम्ही नरेंद्र मोदी यांचे गोडवे गात होतात, गात होते की नव्हते गात होते? आणि मला काय कळत नाही, कुठलाही बाईट द्यायचा झाला, कुठलीही योजना सांगायची झाली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, देवेंद्र फडणवीस आणि मी, अहो कधीतरी तुम्ही स्वतः बोला, काय सारखं चाललंय?